आणि ह्या तळ्याच्या कारागिरीत पहिल्यांदाच आपण सांडव काढला. बर, तळ्याच्या कारागिरीत मध्ये तुम्हाला पावसांचा धक्का कधी निघाला नव्हता. सांडव काढून आठतय पत्राचं लगेच खाली किती वाद होती. सांडव काढा लाव्याच्या खाली पाणी गेलं फार. रेल्वे पथवर, रेल्वे पर्यंत पाणी गेलं लक्षात घ्या. खाली बाजून बाजून सर रेल्वे पर्यंत गेलं जगमी पथवर पाणी खाली ते बदला. ज्यान रवी भाऊची बाईक इथंच घ्या. तुमचं नाव काय? ठोंबरे. ठोंबरे ठोंबरे हा झुंबर ठोंबरे. बर, राहणार कुठले? लव्याचे. लव्याचे. बर बर. हे आता म्हणजे इथं शिव हे तवळ कुठं आहे नेमकं? तळ्याचं मला नाही सांगायचं. लव निंबूर. लव लिंबूर होय. बर बर. पाणी कुठं आलं होतं तळ्याचं? ते काय ते दगड सांडवीच्या आली जरा थोडं कमी होतं. बर, सांडव्यातून पाणी पडायला कमी होतं. बर बर. तिथून आलं पडतच. हे पाणी कसं पावसाळ्याचं आहे का आता सोडलेलं आहे का? पावसाळ्याचं कुठलं? पावसाळ्याचं पाणी थांबत नाही. बर, आठवण जाते लगेच. किती गावाला ह्याचा उपयोग होतोय? आता मला वाटतं 2-3 गावाला होत असेल. हां 2-3 गावाला होत. बरं. जनावरांना? जनावरांना पाणी आहे. जनावर पिकांना होतं का फायदा? पिकांना होता असं नाही. ते पाच हजार खाली होणारच की लोकांना फायदा? सारा फायदाच आहे की लोकांना. ह्याच्यावर बरंच चालतंय. बोर विहिरी ह्याच्यावर चालतात ना ह्या पाण्यावरच. नाही तर ही पाणी ना त्या कोंडीच्या पतवर त्या मातेला सुद्धा लावून तर पाणी लागलंय बोरला ह्या पाण्यामुळे, ह्या तळ्यामुळे. हा नाही तर कवा तिकडे पहिलं सुद्धा बोर चालत नव्हतं. होताना पडलेलं बोर ती आता आमदा पाणी लागायला आलं किती बोरला. आता मी तिथवर जातो ना गोळ घेऊन. तिकडे बी लय पाणी लागलं लोकांना. अलय फरक पडलाय त्या मातेवर. कुठलं पाणी? ह्याच पाणी तिकडे निघाले लावली. ह्याच्या आधी असं होतं का पाणी? ह्याच्या आधी नव्हतं. मी पहिल्यांदाच बघतोय पाणी. म्हणजे पहिल्यांदा असं उन्हाळ्यात पहिल्यांदाच आलंय का पाणी? पाणी बघतोय सोडल्यामुळे ती बी नाही. पावसाचं कुठलं ह्यात गुरु चरायची? नाही नाही ह्या बारीने पाणी फास्ट आटलो. पण उन्हामुळे ह्याच्यामुळे दिवस झाले. मी म्हणतो 2 महिने झाला असं पाणी सुटलेलं. नसतं झालं 2 महिने नसतं झालं. हा अजून महिन्यात झालं. तर आता अजून महिन्यात त्यात बघायला राहायचं नाही. पाणीच राहायचं नाही. फक्त ह्या दोन खड्ड्यात राहतो. इथले एक आणि पडेल एक. नाही तर समजा आठवून. मी रवींद्र वळेकर, निंबोरे. आज आपण तुम्ही सध्या आमच्या निंबोरे आणि लव्हे हद्दीतील युट्यूबाचा वडा नावाच्या तळ्यावर तुम्ही आलेला आहात. तर हे पाणी आपण आमदार संजयमा ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेसपासून असं उन्हाळ्यात पाणी बघायला मिळते. त्याआधी इथं चिमणीला प्यायलासुद्धा पाणी नसायचं. तर गेल्या 2 वर्षात सातत्यानं मामांच्या प्रयत्नातून आणि आदरणीय लव्याचे सरपंच विलासदादा पाटील यांच्या सहकार्यातून आपण गेल्या वर्षी ह्या तळव्याचा सांडव काढला होता तळ्याचा. तर ह्या वर्षी थोडंसं काही अडचणींमुळं आपल्याला तळ्याचा सांडवा नाही काढता आला. पण निंबोर आणि लव्याची पाणी पुरवठ्याची योजनेची विहिरीत आहे. त्या योजनेचा आपण ही घेऊन म्हणजे तिथं पाणी सोडलेलं आहे. तर साधारणतः 9 नंबर सारीवरून हे तळं भरतं प्रत्येक वेळेस. ह्यावर्षीसुद्धा ऊसाचा प्रॉब्लेम होता. बॅकवॉटरच्या लोकांनी बाबा ऊसाचं आमचं क्षेत्र आहे थोडी योजना लेट करा म्हणल्यामुळं मामा 1 जानेवारीची योजना साधारणतः आपण फेब्रुवारी चालू केली. मामाचं नियोजन होतं की 1 जानेवारीलाच करायचं म्हणजे ह्या लोकांना पाणी मिळेल सगळ्या. पण ते ऊसाचा प्रश्नामुळं आपली 1 महिना लेट झाली. त्याच्यानंतर काही दिवस मधल्या टप्प्यात 700-800 मीटर काम राहिलं होतं. त्या कामामुळं काही दिवस योजना आपल्याकडे पाणी यायला थोडं लेट झालं. पण ज्यावेळेस आलं त्यावेळेस पाणी आपण सातत्याने सोडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यानंतर आपण आता तुम्हाला दाखवलं की पलीकडे आंब्याचा मळवून तळ आहे. तिथले बंधारे वगैरे पूर्ण भरलेले आहेत. तळ्यात 43% आसपास पाणी आलं होतं. आता पर्क्युलेशन उन्हाचं तापमानच एवढं आहे की पाणी राहत नाही. तर साधारणतः निंबोऱ्याचं 60% क्षेत्र आपण भिजवलेलं आहे. 43% राहिलं आहे तेही आपण घेतो आहे. पण मध्येच गोटीची यात्रा आल्यामुळं तिथल्या लोकांच्या विनंतीला मान देऊन आपण गोटीला राऊत तळे पारधी तळे वगैरे भरलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 6 नंबर चारीवर जी की साडे गोटी वरकुटे आळसुंदे ही गावं येतात त्या चारीला सध्या पाणी चालू आहे. राहिलेला भाग पण आपण लवकरच घेतो आहे. साधारणतः हे जे तळं जे आहे त्या तळ्यावर किती क्षेत्र अवलंबून आहे? ह्या तळ्यावर म्हणलं तर तुम्हाला सांगतो निंबोऱ्याचा काही भाग, लव्याचा सगळाच भाग म्हणलं तरी चालतंय. जवळपास 60-70% भाग. त्याच्यानंतर वरकटणे आणि कोंडेस असा थोडा थोडा भाग म्हणलं तर साधारण 1000 हेक्टरच्या आसपास क्षेत्र ह्या तळ्यावरती असते. साधारण इथून 1-3 ते 4 किलोमीटर अंतरावरती पर्क्युलेशन होतं या तळ्याचं. आणि चारी गावं जे मी सांगितली आता निंबोरे लव्हे वरकटणे आणि कोंडेस ह्या चारी गावाच्या शिवराला ह्या तळ्याचा उपयोग होतो. एकंदरीत काही म्हणजे गावकऱ्यांनी किंवा इतर गावातील काही लोकांनी निवेदन दिलेलं आहे की आम्हाला पाणी मिळत नाही त्यामुळे आम्ही रास्ता रोको करणार आहे. असं म्हणजे काय सांगा? आता तुम्हाला पाण्याबद्दल म्हणसाल तर तुम्ही वस्तुस्थिती स्वतःच बघताय.
राहिला विषय पाणी पुरवठा योजनेचा, तर पाणी पुरवठा योजनेची ह्याच्यामागं तुम्हाला विहिरे लगेच दाखवतो. निंबोरे आणि लहवे दोन्ही गावाची पाणी पुरवठा योजना चालू आहे. काका विलास काकांच्या विनंतीला देऊन आपण गोठीला पण पाणी सोडलेलं आहे. म्हणजे गोठीचं काही जणांच्या तक्रारी होत्या, तिथंही पाणी पुरवठ्याचा प्रश्न आपण मिटवलेला आहे. राहिला साडेचा विषय, तर साडेचा विषय दत्ताभाऊ जाधव आहेत आपले, त्यांना विचारतो मी. आपण सुरुवातीला पाणी त्यांना ह्याच्यासाठी दिलं की त्यांच्या पाणी पुरवठ्याला पाणी कमी नाही पडलं पाहिजे. आता वर कुठेही योजनेपासून अंतर जास्त आहे, योजनेवर आहे, पण शेवटच्या टोकाचा टेलचं गाव त्यालाही पाणी काही दिवसात पोहोचणारच आहे. सहा नंबरची चारी आता सध्याची चालू आहे पाणी. आज मला वाटतं आज 5/5/2022 रोजी जी योजना चालू आहे दहीगाव, ते थेट पाणी वर कुठेला जाण्यासाठी चालू आहे. आजचं पाणी 2 दिवसांनी 3 दिवसांनी गोष्टीचं शिवार झाल्यानंतर असू त्या शिवारनंतर वर कुठेलाच पोहोचणार आहे. एकंदरीत रस्ता रोको करणार आहेत त्यांच्याविषयी काय सांगा. आता हे बघा, हे रस्ता रोको ही काय योजनेला गालबोट लावायची सवय झाली. काय होतं की आता काहीच काम नसल्यामुळं काहीतरी स्टंट करायचं म्हणून हे करतात. आता तुम्हाला सांगतो इतकी चांगली योजना चालू आहे, ज्या गावात प्यायला टँकरने पाणी आणावं लागायचं, ज्या गावाच्या जत्रा होत नव्हत्या, गावाला बाहेर गेलेले लोक गावात यायला नको मारायचे पाणी एका गावात म्हणून विचारत होती. त्या गावाला आता केळीसारखी ऊसासारखी पिकं तुम्हाला दावली आता नाही, ती पिकं कशा जेवर आली फक्त दहा गावचं सिंचनच्या जेवर. नंतर अशा अशा योजनेला गालबोट लावायचं काम हे लोकं करत असतील, तर मग आता ह्यांच्यावर नाही बोललेलंच बरं ना.